स्वच्छ भारत अभियान कार्यक्रम देशात सर्वत्र राबविले जात असून त्या अनुषंगाने स्वच्छ माणगाव सुंदर माणगाव साकारण्यासाठी नगरपंचायत माणगाव व रोटरी क्लब माणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी माणगावात सकाळी पथनाट्य सादर करून तसेच रॅली काढून व कापडी पिशव्यांचे वाटप करून जन जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले माणगाव नगरपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात सकाळी माणगावकर वाढत असलेले प्लास्टिक व प्लास्टिक पिशव्यांचा होणारा वापर अटो आणण्यासाठी तसेच बंद करणे कामी एकत्र आले होते सुरुवातीला नगरपंचायतीचे कर्मचारी मंगेश पाटील यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून जनजागृती उत्तम प्रकारे पथनाट्य सादर करून माणगाव बाजारपेठेत रॅली काढण्यात आली या कार्यक्रमात माणगाव नगरीचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार रोटरी क्लब ऑफ माणगावचे अध्यक्ष संजोग शेठ रोटरी क्लब चे माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत वैद्य माजी अध्यक्ष मनोहर मेहता माजी अध्यक्ष गणेश काळे रोटरी क्लब सदस्य बिपिन दोशी माणगाव नगरपंचायतीचे माजी पाणी पुरवठा समिती सभापती तथा विद्यामान नगरसेवक राजेश मेहता स्वच्छता व आरोग्य समिती सभापती दिनेश रातवडकर माजी स्वच्छता सभापती तथा विद्यमान नगरसेवक अजित तारलेकर नगरसेविका रिया उभारे नगरसेविका हृषदा काळे नगरसेविका लक्ष्मी हिलम नगरसेविका सुविधा खैरे नगरसेविका रश्मी मुंडे नगरसेविका सुशीला वाढवळ मधील प्रतिष्ठित व्यापारी अरुण क्षीरसागर विक्रांत गांधी सचिन शरद देसाई ज्येष्ठ पत्रकार मजिद हजिते पत्रकार दीपक दपके नगरपंचायतीचे कर्मचारी वर्ग सफाई कामगार माणगाव लीड स्कूलचे शिक्षक व विद्यार्थी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते